21 वार मंगलवार डी डी चौधरी गाळा नंबर 892 फळीवार अपन ये पता है आता गोल्डन सीताफळा निलाव चाललेला आहे। अशी माल 80-90 रुपये किलो चाललेले आहे, परंतु बरेचसे शेतकऱ्यांना आपण आता काल सूचना दिल्यामुळे त्यांनी जागेवरती बुरशीचे माल सुद्धा वेगळे करून आणले आणि मोठ्या साईजचे माल सुद्धा असे वेगळे करून आणले। क्वालिटीच्या मालाला इथे ग्राहक आहेत, आपण इथं पाठीमागं पाहताय हा संपूर्ण जो व्यापारी आहे पर राज्यामध्ये तो माल पाठवणारा हा सगळा व्यापारी आहे। बऱ्यापैकी डाळिंबाचा व्यापारी जो आहे तो आपण डायव्हर्ट ह्याच्यामध्ये करतोय। इथे नेहमी सांगतो की पुणे हे एवढं मोठं शहर नाही की ते एवढा माल विक्री होईल, कारण गोल्डन सीताफळ एवढं लागलेलं आहे की महाराष्ट्रात एवढी जबरदस्त त्याची लागवड झालेली आहे। तो जर वेगवेगळ्या राज्यात गेला तरच त्या मालाला खरी किंमत येणार आहे। म्हणून मी शेतकरी बांधवांना सांगेल की गोल्डन सीताफळ किती लागू द्या काही अडचण नाही, आपण पर राज्यातल्या व्यापाऱ्यांना ज्यावेळेस आकर्षित करतोय आणि गेले 2 वर्ष हे कोरोनामुळं किंवा लॉकडाऊनमुळे त्याचे इफेक्ट झालेले असतील किंवा मागच्या वर्षी थंडीमध्ये शिंका येतील म्हणून ग्राहकांनी खाल्ला असेल किंवा आळी झाली म्हणून त्याचा प्रादुर्भाव झाला असेल, ते अनेक कारण आहेत। त्यामुळे मी 2-3 दिवस जे सांगतोय की आपण बऱ्यापैकी याला औषध फवारणी करा, औषध फवारणी केली तरच ह्या मालाला चांगली क्वालिटी येईल। म्हणजे असे शेतकरी माल पिकवत आहेत, खऱ्या अर्थानं असे माल जर ग्राहकापर्यंत चांगले गेले तर आपल्याला नक्की याचे रेट मिळणार आहेत। 2 दिवस सोशल मीडियावरती आपण युट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी संवाद साधतोय, त्यामुळे बराचसा फरक हा पडायला लागलेला आहे। तर त्याच्यामध्ये जे डेट आपण व्यवस्थित कटिंग केलं पाहिजे, काही मंडळी असे देठ असे लांबडा ठेवतात, लांबडा देठ ठेवला की प्रॉब्लेम येतो। बुरशीचे जे माल आहेत ते बुरशीचे आपण जर साईडला काढले तर बऱ्यापैकी आपल्या मालाची क्वालिटी सुधारते आणि रेट बऱ्यापैकी चांगला आपल्याला मिळू शकतो। तर इथं आज आवकही वाढली, ग्राहकही वाढला, कारण आपण डाळिंबाचा जे निलाव आहे ते 1.5 तासाने लेट करून त्या संपूर्ण व्यापाऱ्यांना या गोल्डन सीताफळाकडे आकर्षित करतोय। त्याच्याबरोबर मोसंबी आहे, संत्रा आहे, ही व्यापारी परराज्यांमध्ये माल पाठवतात। त्यामुळे मी शेतकरी बांधवांना सांगेल की आपण जागेवरून जर 3 राशीमध्ये जर माल निवडून आणला किंवा बऱ्यापैकी बुरशीचे माल जर बाजूला ग्राहकांना शेतकऱ्यांना विनंती करेल की हे जर बाजूला काढले तर आपल्याला योग्य तो न्याय या ठिकाणी भेटेल। आणि हा जो ग्राहक हा आता आकर्षित जातोय हे कारणच असे की आपण गुपचूप निलाव करत नाहीये, खुल्ली ऑप्शन आहे। जी डाळिंबात पद्धत ठेवली होती तीच पद्धत आहे आणि बऱ्यापैकी शेतकऱ्यांना त्याचं वजन हे योग्य मिळालं पाहिजे म्हणून निलावाच्या अगोदरच आपण वजन करून ठेवतोय, जेणेकरून शेतकऱ्यालाही न्याय मिळतोय आणि बऱ्यापैकी व्यापाऱ्यांनाही त्याचं वजन अचूक मोजमाप मिळतंय। त्यामुळे हे सर्व याच्यामध्ये पारदर्शकता आपण जेवढी ठेवता येईल तेवढी पूर्णपणे ठेवलेली आहे आणि व्यापाऱ्यांनाही ते योग्य वाटले, त्यामुळे व्यापारी या ठिकाणी आकर्षित होतोय। मी शेतकरी बांधवांना हे सांगेल की आपण दररोजच्या ज्या माहिती आम्ही देतो त्या तपासा। आता व्यापाऱ्यांची या ठिकाणी गोल्डन सीताफळाला ओढ वाढल्यामुळे 4-2 रुपये हे रेट दररोजचे वाढत चाललेले आहेत, त्यामुळे इतरत्र ठिकाणी पाठवत असाल किंवा आपण जागेवर देत असाल तर एकदा मोकळं आमच्या पेटीला जसे डाळिंबाला आपण भेट देता तशी डाळिंब मार्केटला तशी गोल्डन सीताफळाच्या विक्रीला पण भेट द्या। जर त्याच्यामध्ये आपल्याला या ठिकाणी योग्य वाटतं तर नक्कीच या ठिकाणी आपण माल आणू शकता। जागेवर देऊन आपलं जर नुकसान होत असेल तर आपण आपली काळजी घ्या आणि कितीही लागवड आता झालेली असू द्या तेवढं आपण मार्केटिंग करायला सक्षम आहोत, कारण महाराष्ट्रातून किती आवक झाली तरी देशभरातला ग्राहक आपल्याकडं असल्यामुळं त्याच्यामुळं आपण काळजी करायचं कारण नाही। ह्या वर्षी बऱ्यापैकी आळी आली असेल तर मी पुढच्या वर्षासाठी नेहमी शेतकऱ्याला तर सांगेल की तुम्ही गोल्डन ह्याची दिवाळीच्या नंतर त्याची गोल्डन सीताफळाची आवक झाली पाहिजे या हिशोबाने छाटणी करा आणि माशी ज्यावेळेस येते त्यावेळेस डंक मारते त्यावेळेस ती आळी निर्माण करते, तर त्याच्यावर पुढच्या वर्षासाठी सुद्धा औषध फवारणीचं नियोजन ठेवा। ज्यांनी दिवाळीच्या अगोदर माल आणला त्याच्यामध्ये आळी होती तर ह्या सर्व छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्याचा विचार केला तर आपण याचं मार्केटिंग वाढू शकतो। आणि आपण मी जे आता आवाहन केलं की आपण जागेवरून बुरशीचे माल काढा किंवा जागेवरून 3 राशीमध्ये माल निवडून आणा, ते जर केलं तर आपली इथं हाताळणी कमी होईल आणि टचिंग होण्याचं जे प्रमाण आहे, जर स्पॉट आले तर स्पॉट आले की थोडासा माल काळा पडतो जर खर्चटलं, तर त्या पद्धतीने जर आपण जागेवरूनच हे असे खर्चटतात जर आपण ह्याच्यामध्ये हालचाल केली तर हे जागेवरून जर आपण काळजी घेतली तर बऱ्यापैकी आपल्या मालाचे 2 पैसे वाढतील। एवढंच मी लोकांचं आवाहन शेतकरी बांधवांना करतो। धन्यवाद।